आता बोलत पुढच्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ठरल्यानुसार जागा वाटप करण्यात आलं. मात्र जागा वाटपात पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघ भाजपला गेलेत. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. दरम्यान कसबा मतदारसंघातील शिवसेनेच्या 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जागा वाटपावर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना भाजपने युती केल्यामुळे अनेक ठिकाणच्या जागा वाटपामध्ये दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटताय. कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विशाल धनवडे भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या विरोधात निवडणूक लढतायत. निवडणुकीची रंगत वाढत असताना आज कसबा विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय. दरम्यान राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विशाल धनवडे यांनी काय म्हटलंय पाहूयात. शिवसेनेला एकही जागा न दिल्यामुळे या ठिकाणी आम्ही आमचा शिवसेनेचा बंडखोरी अर्ज आम्ही कायम ठेवला. या ठिकाणी उमेदवारी लढत असताना आज आमची कसबा मतदारसंघामध्ये घोडदौड विजयाच्या दिशेने होत असताना भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पक्ष नेतृत्वाला आमच्या पक्ष नेत्यांना या ठिकाणी वारंवार सांगायला जावं लागतंय की कसबा मतदारसंघातील बंडखोरांवरती काहीतरी कारवाई करा. आमच्या पक्षप्रमुखांना आमच्यावरती कारवाई करायला थोडंसं जड जाईल, त्यांना दुःख होईल. कारण हे जे शिवसैनिक आहे हे शिवसेना जिवंत ठेवण्याकरता या ठिकाणी त्यांनी उचललेलं हे पाऊल आहे आणि या पावलामध्ये आमच्या पक्षप्रमुखांना कोणतंही दुःख होऊ नये म्हणून याकरता शिवसेना पुणे शहरातील काही प्रमुख पदाधिकारी आणि कसबा मतदारसंघातील आम्ही सर्वच पदाधिकारी, त्याच्यामध्ये मी विधानसभा प्रमुख असेल, आमचे शहर समन्वयक असतील, आमचे उपशहर प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, युवासेना, महिला आघाडी, आम्ही सर्व संयुक्तपणे 200 पदाधिकारी या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांकडे आणि आमचे संजयजी राऊत जे आमचे संपर्क नेते आहेत त्यांच्याकडे आम्ही आमचा शिवसेना पदाचा राजीनामा सुपूर्द करत आहोत. हा राजीनामा सुपूर्द करत असताना एक मनामध्ये खूप मोठं दुःख आहे. शिवसेनेपासून आम्ही कधीही वेगळे राहू शकत नाही. शिवसेनेची कदापि गद्दारी आमच्याकडनं होणार नाही आणि शिवसेना सोडून आम्ही कधी इतर कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही ही आमची भूमिका आहे आणि आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत. हे करत असताना भारतीय जनता पार्टीचे पुणे शहरातील नेते या ठिकाणी शिवसेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना रोज वेगळ्या पद्धतीने फोन केले जातात, दमबाजी केली जाते. पण त्या सर्वांना एकच सांगू इच्छितो की गेले 25 वर्ष आमदार आणि आता खासदार पद भूषवत असताना ज्या मुक्ता टिळकांनी तुमचं कधी काम केलं नाही त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात या शिवसैनिकांनी तुमच्यासाठी जीव ओतला, तुमच्यासाठी काम केलं. या शिवसैनिकांना तुम्ही कोणतीही दमबाजी करू नका, त्यांना त्यांचं काम करून द्या. ते त्यांच्या पक्षाचं जिवंत अस्तित्व ठेवण्यासाठी या ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे शिवसेनेची भूमिका ही कायम आहे की या ठिकाणी कसबा मतदारसंघावरती शिवसेनेचा भगवा भडकवण्यासाठी हे सर्व शिवसैनिक तयार आहेत आणि शिवसेनेचा भगवा भडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे कुठलंही तन, मन आणि धन या सगळ्यांनी उतरलेले हे शिवसैनिक कुठल्याही दमबाजीला आणि कुठल्याही याला घाबरणार नाही आणि पूर्णपणे शिवसैनिकाला जेवढं तुम्ही दाबल्या जाताल तेवढा शिवसैनिक पेटून उठेल आणि या कसबा मतदारसंघावरती शिवसेनेचा भगवा भडकवल्याशिवाय शांत राहणार नाही.